मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांची भेट घेतली. सचिननं आपल्या सोशल मीडियावर या भेटीचा फोटो शेअर केले. सचिन सोबत यावेळी त्याची पत्नी अंजली तेंडुलकर सुद्धा होती. गरीब मुलांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल करण्याचं काम सचिन फाउंडेशनकडून केलं जातं. आता सचिनच्या फाउंडेशनला बिल गेट्स यांच्या फाउंडेशनची सुद्धा मदत मिळणार आहे. टेस्ला आणि ट्विटरचे मालक एलॉन मस्क श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये अव्वल स्थानी विराजमान झालेत. टेस्लाचे शेअर्स 90% वधारले आहेत. ब्लूमबर्गच्या यादीनुसार मस्क यांच्याकडे 187 अब्ज डॉलर्स इतकी संपत्ती आहे. भारताचे मुकेश अंबानी श्रीमंत व्यक्तींच्या यादीत 10व्या स्थानावर आहेत, तर हिंडनबर्ग अहवालानंतर अदानी 32व्या स्थानावर घसरलेत. संभाजीनगरमध्ये G20 परिषदेसाठी 150 विदेशी पाहुण्यांनी सहभाग नोंदवला. संभाजीनगरमधील हॉटेल ताजमध्ये पार्टी ठेवली होती आणि तिथे झिंगाट गाण्यावर तर नाशिक ढोलच्या तालावर सुद्धा परदेशी पाहुणे थिरकले. सगळं ठीक आहे ना? ही सांधेदुखी, वेरिकोज वेन्स, डायबिटीज, अस्थमा, तुमची काय व्यथा आहे? आता चिंता नाही कशाची, नम्मा होमिओपॅथी आहे पाठीशी. नम्मा होमिओपॅथी, आरोग्य संजीवनी. राज्य महिला आयोगाच्या वतीने आज बीडमध्ये जनसुनावणी घेण्यात आली. यावेळी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर उपस्थित होत्या. आपल्या समस्यांना वाचा फुटेल या उद्देशाने बीड जिल्ह्यातल्या अनेक महिला जनसुनावणीमध्ये सहभागी झाल्या. मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठी मावळातील विद्यार्थ्यांनी पंतप्रधानांना पत्र लिहिले. जिल्हा परिषदेच्या शाळेतील 2 ते 5वीच्या 50 विद्यार्थ्यांनी पंतप्रधान मोदींना विनंती करणारं हे पत्र लिहिलं. मध्य रेल्वेनं 1 एप्रिल 2022 ते 2 फेब्रुवारी 2023 दरम्यान 18 लाख फुकट्या प्रवाशांवर दंडात्मक कारवाई केली, ज्यामधून 100 कोटींचा विक्रमी महसूल नोंदवला गेलाय. ही उल्लेखनीय कामगिरी करणारा मुंबई विभाग हा भारतीय रेल्वेतील पहिला विभाग ठरलाय. येवल्यातील पैठणी कारागीर बंटी यानं पैठणीवर महालक्ष्मीचा मुखवटा विणलाय. या कलाकृतीसाठी त्याला 15 दिवसांचा कालावधी लागला. याआधी सुद्धा त्यानं राजा रविवर्मा, विठ्ठल रुक्मिणी, शिवशंकर अशा प्रतिमा पैठणीवर साकारलेल्या आहेत. सह्याद्रीची उंची म्हणजे 24